शुक्रवारी रत्नागिरी रायगड आणि सातारा येथील शाळा महाविद्यालय अंगणवाडी पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक महाविद्यालय या ठिकाणी शुक्रवारी 26 जुलै रोजी या ठिकाणी सुट्टी जाहीर करण्यात आली. हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यामध्ये शुक्रवारी 26 जुलै रोजी रेड अलर्ट देण्यात आलाय. जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कल्याण डोंबिवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या मोहिली जलशुद्धी केंद्रात पावसाचे पाणी शिरले. उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून आजूबाजूच्या शेतामध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. संपूर्ण परिसर जलमय झाल्याचे पाहायला मिळाले. नागरिकांनी देखील गर्दी केली आणि 2-3 दिवस पाण्याचा पुरवठा खंडित होणार असल्याचं समजतंय. तर मोहिली गावाजवळून मानिवली गावाला जाणारा रस्त्यावरचा पूल देखील पाण्याखाली गेला. मानिवली गावासह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. खोपोली पाली वाकण मार्गाचे ड्रोन दृश्य आपण पाहत आहोत. रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडलाय. खोपोली पाली वाकण मार्ग हा वाहतुकीस बंद झाला आहे. तिथून ही दृश्य जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी आपण आणली आहेत. पनवेलमधील गाढी नदीने इशारा पातळी ओलांडली नसली तरी नदीलगत असणाऱ्या काही सखल भागांमध्ये गाढी नदीचे पाणी रस्त्यावर आले आहे. पनवेल तालुक्यातील शिवनसई गावाजवळ गाढी नदीचे पाणी रस्त्यावर आले. मुसळधार पावसामुळे गाढी नदी ही दुथडी भरून वाहत आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भावली धबधबा परिसरात दरड कोसळली. पर्यटकांची गर्दी नसल्याने कोणतीही हानी झाली नाही. याच परिसरात अनेक दरडी कोसळण्याच्या मार्गावर आहेत आणि खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने त्वरित उपाययोजना करत दरडी हटवण्याची मागणी केली आहे. पनवेल तालुक्यात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. शहरातील काळुंद्रे नदीला पूर आलाय. भिंगारी नांदगाव मार्गावर काळुंद्रे नदीवरील पुलावर पुराच्या पाण्यामध्ये एक चारचाकी अडकल्याची घटना घडली आहे. या पुलावरून हा चालक नियमित प्रवास करतो मात्र पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पुलाच्या मधोमध ही चारचाकी अडकली. चालकाने त्यातून बाहेर पडून आपला जीव वाचवला. दरम्यान भिंगारी गावातील नागरिकांनी धाव घेत चालकाच्या मदतीनं गाडी बाहेर काढली आहे. मुंबईतल्या मुंब्रा भीमनगर भागातील रस्ता खचला आहे. मुंब्रा बायपास जवळील खाडी मशीन भीमनगर भागातील घटना आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्याचा एक भाग खचला आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. नांदेडसह परभणी हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊस झाल्याने नांदेड शहरालगत असणाऱ्या आसना नदीला पूर आलाय. या पुरामुळे आसना नदी दुथडी भरून वाहते. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. पाणी पातळीमध्ये देखील लक्षणीय वाढ झाली आहे. डोंबिवली पूर्वेतील शिवमंदिर रोडवरती असलेल्या रामनगर मोक्षधाम स्मशानभूमीमध्ये मुसळधार पावसामुळे वरच्या छतावरून मोठ्या प्रमाणावर पाणी गळत आहे. परिणामी स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणी सामोरे जावे लागत आहे. असाच एक व्हिडिओ अंत्यसंस्कार सुरू असताना मुसळधार पाऊस सुरू झाला आणि त्या पावसाचा व्हिडिओ जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या हाती लागल्यानंतर पालिकेच्या अनागोंदी कारभारावर नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. राज्यातील पूरस्थितीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं आहे. मुसळधार पावसामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. आपण सातत्याने सिंचन विभागाशी संपर्कात आहोत. सिंचन अधिकाऱ्यांना स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवण्यास सुद्धा सांगण्यात आलं आहे. राज्यात अनेक भागांमध्ये मोठा पाऊस असल्याने काही धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागतो. याबाबतीत आपण सातत्याने सिंचन विभागाशी संपर्कात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ट्विट केलं आहे. खडकवासला धरणातून सोडण्यात येणार आता 40,000 क्युसेक पाणी. पुन्हा एकदा पाणी खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून आता सोडण्यात येणार आहे. मुठा नदीपात्रामध्ये सुरू असणारा 40,000 क्युसेक विसर्ग रात्री 12 वाजता 31,000 क्युसेक करण्यात आलाय. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. नागरिकांनी दक्षता बाळगावी. पावसाच्या प्रमाणानुसार आणि त्यानुसार विसर्ग पुन्हा कमी जास्त
करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.